महाराष्ट्रातील निर्णय लकवासणारं सरकार गेलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर हल्ला बोल. विदर्भात 11 खासदार आणि 50 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार बावनकुळेंचा निर्धार. शिंदेंच्या पक्षाच्या उमेदवारांना भाजप मदत करणार असल्याचं केलं स्पष्ट. राज्याच्या आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीच्या विरोधातील आक्षेपांची महिला आयोगाकडून दखल. समिती स्त्री स्वातंत्र्याच्या विरोधात आहे का? चाकणकर यांनी मागितला महिला आणि बालकल्याण विभागाकडून खुलासा. राज्यमंत्र्यांच्या बंगल्यांच्या सजावट आणि नूतनीकरणावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली. बंगल्यांच्या नूतनीकरणावर कोट्यवधींच्या खर्चाचा सुनील प्रभू यांचा आरोप फडणवीसांनी फेटाळला. सीमावादाच्या बोंबईंच्या ट्विट मागे कोणता पक्ष हे लवकरच कळेल. मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट तर इलॉन मस्क यांनी बोंबईंच्या ट्विटबद्दल निवाडा करावा. जयंत पाटील यांचा तिरकस टोला. मराठा मोर्चात जे सगळे सामील झाले होते ते सुद्धा मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या मोर्चात सामील झाले होते. मराठा मोर्चाच्या व्हिडिओवर सारवासारव करताना राऊत यांच्या नाकीनं जुना व्हिडिओ ट्विट करून नॅनो मोर्चावर राऊत यांनी केलं शिक्कामोर्तब. फडणवीस यांचा मात्र निशाणा. विधान परिषदेत सीमा प्रश्नावर एकनाथ खडसे यांना बोलूच दिलं नाही. नीलम गोऱ्हेंनीही फडणवीसांची बाजू घेतल्यानं खडसे सभागृहात एकाकी.